मी. तू इथे कशी आलीस? तुला काय वाटलं? तू मला कळवलं नाहीस म्हणजे मला कळणार नाही. हे राधिका, तू आधी इथे का आली असते सांग. तुझ्यासाठी, तुझ्यावरच्या प्रेमासाठी. हो, तुझी फालतू बडबड करून झाली असेल ना, तर निघ आता. रंजन, तू मला जायला सांगतोस? हो. माझ्या जीवावर उदारून इथे आली आहे मी तुझ्यासाठी. आणि तू माझ्यासाठी कुणीही काहीही करायची गरज नाहीये. तू सुद्धा. तुला पुन्हा एकदा बजावून सांगतो, माझं डोप फिरायच्या आधी निघायचं, नाहीतर. नाहीतर काय बोल ना, नाहीतर काय. तुझा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही मी. ए राधिका, हा रंजन आधीचा रंजन राहिलेला नाहीये, कळलं? ही गोष्ट ना नीट लक्षात ठेव. मला आता त्या देवयानीला बर्बाद करायचं, ते त्या एकाचा जीव घेऊन. हां, त्यानंतर माझं काय होईल त्याची मला फिकीर नाही आहे. आणि त्याला मारण्याआधी आड येणाऱ्याला, आड येणाऱ्याला गोळ्या घालाव्या लागल्या ना, तरी माझी हरकत नाही आहे. बोल, इथून निघतेस का नाही? सासूबाई, काय झालं? खूप घाबरलेलं दिसताय, काय झालं? तुला माहित नसल म्हणून सांगते, या सूर्यका सावंत नुसतं नाव जरी घेतलं ना तर भलभले घाबरतात. मी म्हणणारे गुंड चळचळ कापत्यात. नुसतं कधी पोलीस स्टेशनात चुकून गेले ना तर पोलीस बी उभा राहून सलाम ठोकतो. मी घाबरणार कोणाला? त्या चिमुरड्या देवयानीला. मनात आणलं ना मी तिचं श्राद्ध पण घालू शकते. वाटणार नाही मी तिला. हो हो हो, अरे शांत व्हा, अजून मी तिचं नाव पण काढलं नाही आणि तुम्ही सुरूच झालात. द्यावा आता तू भाजी खायला लागणार का? काय उगाच वाटेल ते बडबडू नको. मग ही भाजी कशा पाहिजे इतकी इकत आणलीस? देवयानीने जेवणात काय काय खायला पाहिजे ते डॉक्टरांनी सांगितलंय. मी म्हंटल स्वतःच जाऊन घेऊन यावं ना. एक एक जुडी आहे निवडून आणली. टोमॅटो, पालक, भेंडी, सगळं जे जे डॉक्टरांनी सांगितलंय सगळं घेऊन आलोय. हा सात जर वागायला लागला ना तर हा नुसता नावाचा चेक राहील, लायकी याची दुरी तिरीची पण राहणार नाही. तू पण बघून घे ना आपण कशी फ्रेश भाजी आणली आहे. टोमॅटो पण आणले आहेत. हा टोमॅटो बघ ना, एका पण टोमॅटोवर डाग नाही. आणि ना एक हे काय कॅन्डल कशासाठी? तुम्ही देवयानीला सांगणार नाही ना? नाही सांगणार, सांगा ना. ते मी आणि देवयानी आज कॅन्डल व्हाईट डिनर करणार. कॅन्डल लाईट डिनर म्हणायचंय का तुला? तेच ते देवयानी आणि मी टेरेसवरती मेणबत्तीच्या प्रकाशात जेवणार आहे. तिला अजून सांगितलं नाही, एकदा जेवण झालं की मग सांगणार. अरे माझ्या कर्मा, तुम्ही आता मेणबत्ती लावून जेवणार? खरी गंमत तर पुढेच आहे. हे सगळं जेवण आपण बनवणार. तू
तुमच्याशी बोलत काय बसलोय, जेवण करायला उशीर होतोय. आलोच. सोड म्हणलं ना. काय चाललंय तुझं, काय करतोयस हे? आय दिसतंय ना तुला, तरी आंधळ्यासारखं विचारते. अरे म्हणजे ही काम शोभतात का तू ना? हा पुरुषावानी पुरुष तू आणि बाईवानी काम करतोस. एक्का तू एक्का, त्या गजानन पाड्याचा एक्का भाऊ आहे ना. मी कुठे नाही म्हणतोय. अरे मग जरा बाहेर पड की. हा पोलिसांनी आपल्या दारूच्या भट्ट्या बंद केल्यात, त्यांना जाऊन जरा आवाज दे. त्या जुगाराच्या अड्ड्यावर काय कलेक्शन झालंय काय नाही ते जरा जाऊन बघ. तो खराड्या त्यांनी परत फणा काढलाय, त्याला जरा बघून घे. ते समज सोडून ही काय बायकी काम करत बसलायस. हा जरा घराबाहेर पड आणि बघ, स्वतःला पुरुष म्हणवतोस ना, मग जरा मर्दानगी दाखव की. आय तू ना इथेच चुकतेस. पुरुष तोच जो बायकोची काळजी घेतो, तिची आवडनिवड जपतो. आपली बायको आनंदी झाली की स्वतः पण आनंदी होतो. आपण तेच करायचा प्रयत्न करतोय ना. हे तुला कोणी सांगितलं? त्या देवयाने ना. कोणी सांगायला कशाला पाहिजे, थोडं थोडं कळायला लागलंय आपल्याला. तुला काय झालंय ना ते मला कळत नाही. अरे लगीन झाल्या दिवसापासून एक शिवी तुझ्या तोंडातून ऐकायला मिळेल अशी झालीये. नाही माणसानं थोडंफार बदलावं, मला बी आवडतं, पण एवढं? ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे पुढे बघ. आपण तू इथे का आलीस? तुला आपण आराम करायला सांगितलं होतं ना, मग बाहेर कशाला आली आहेस? आज सकाळपासून जरा जास्त जोर आलाय तिला. नाही तू आवर बाबा तिला, नाही तर पुन्हा पडायची आजारी. हो ना, देवयानी आतापासून जरा जपायला पाहिजे स्वतःला. हो ना, तुला माझ्यासाठी हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. तुला हे कोणी सांगितलं की आपण हे सगळं तुझ्यासाठी करतोय? आपण हे सगळं आपल्यासाठी करतोय, म्हणजे तुला लवकर बरं वाटलं की आपल्याला पण लवकर बरं वाटेल ना. तू आता बोलत बसू नकोस, जा जाऊन आराम कर. काही हेल्प करू का? सासूबाई हे काय करताय तुम्ही? एकानी आणलेली कॅन्डल पोखरून त्यात काय भरताय तुम्ही? सांगा ना, मला पण सांगा ना. सांगायला कशाला हवं? एकदा का देवयानी मेणबत्ती पेटवली का तुला कळेलच ना. माझ्या एक्काचा गुलाम करते काय, तिचं थोबाड बघून भुलला ना माझा एक्का. आता तिचं थोबाडच राहिलं नाही तर मग तिच्याकडे का बघेल तो? म्हणजे आता तू बघशीलच,
एकदा का देवयानी मेणबत्ती पेटवली की सासूबाई तुम्ही खरंच ग्रेट आहात. पण माझा एक प्रश्न आहे, ही कॅन्डल देवयानीच पेटवेल असं तर नाहीये ना? एका पण पेटवू शकतो. त्याचा पण विचार केलाय मी. एकदा का ते दोघं जेवायला बसले काय शोधतोयस? मेणबत्ती. मी येताना आणलेली मेणबत्ती सापडत नाही आपल्याला. अरे हो की, मी बी बघितली होती. असेल तिथंच कुठंतरी. नीट बघ की. तुम्ही बघ ग. हो हो बघते ना. ही बघ, ही काय, ही ते सापडली बघ. आणि आपण सगळीकडे शोधतोय. पण ती इथे कशी आली? ती सापडली हे महत्वाचं आहे ना. ते पण बरोबर आहे. बर झाली का तुमची काय म्हणतात ते कंदील लाईट जेवणाची तयारी? कंदील नाही का, कॅन्डल लाईट डिनर. हेच बोलायचं होतं आपल्याला. तयारी सगळी झाली आहे. बरं, तुम्ही देवयानीला काही सांगितलं नाही ना? काय नाही, मी अजिबात नाही. बरं झालं आलंच. भाऊजी, तुम्हाला कॅन्डल लाईट डिनरची सिक्रेट माहिती आहे ना? आमच्या लंडनमध्ये ना भरपूर लोक कॅन्डल लाईट डिनर करतात. मुलींनी जर पहिले कॅन्डल पेटवली तर त्यांच्या फ्युचरसाठी, आय मीन त्यांच्या भविष्यासाठी ते खूप चांगलं असतं. काही बी बोलला नसला ना तरी आपल्याला पक्क माहिती होणार. आपल्याला जे हवंय तेच होणार. ये ना, ये ना, अजिबात घाबरायचं नाही. पण तुम्हाला कुठे घेऊन चाललाय? ते सरप्राईज का काय ते? आपण तुला सांगत काय बसलोय, तूच बघ ना. आवडला? मुलींना असंच आवडतं, रोमॅन्टिक. आपल्याला कुणी सांगितलं म्हणून आपण केलं नाही, आपण स्वतःच आहे. स्वतःच म्हणजे ते रोमॅन्टिक. तू अशी उभी काय? चल ना.
कॅन्डल लाईट डिनर चाललंय. आपण तुम्हाला आधीच सांगितलं होत की आज देव्यानी आणि मी मेणबत्तीच्या उजेडात जेवणार आहे ते. ओ हो राईट. मग तरी पण तडमडलात. सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण काय ना तुम्हाला भेटायला कोणतरी आलंय. त्याला जाऊन सांगा आपण आज येणार नाही म्हणून. कामात आहे. मी सांगितलं पण ऐकायला तयारच नाही. म्हणत होता काहीतरी महत्वाचं काम आहे, गयावया केली, आयुष्याचा प्रश्न आहे असं काहीतरी बोलत होता. मला ह्यातून एका भाऊच वाचवू शकतात असं बोलला. चला ना जरा बघा ना प्लीज. देव्यानी तू जरा मेणबत्ती लाव, मी आलोच. नाव काय सांगितलं? नाव नाही सांगितलं. मरुदे आपण चाललो. भाऊजी थांब ना. नाही देवीने तिथे आपली वाट बघते. अहो भाऊजी तो जेव्हा इकडे आला ना तेव्हा तो खूप रडत होता. सारखं म्हणत होता एका भाऊला भेटायचंय, एका भाऊला भेटायचंय. नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल. तुम्ही थांबा ना. एक काम करते, मी बाहेर जाऊन शोधून येते, ठीक आहे? तुम्ही बसा शोधत, आपण चाललो. अरे पण तू परत आला तर काय सांगू भाऊजी. विचित्र आवाज, नक्कीच काहीतरी गडबड आहे. कदाचित ही मेणबत्ती. देवयानी तू आवाजाचं टेन्शन घेऊ नको, तू मेणबत्ती लाव ना, नाहीतरी आपल्याला जेवायला उशीरच झालाय. नाही
का नाही? ही मेणबत्ती पेटवायची नाही का? मी सांगते म्हणून दिव्यानी, तू पण ना, आपण एवढ्या हौसेने मेणबत्ती आणली आणि तू पण ते पेटवायची नाही. आणि इकडे आपण पेटवतो. नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.